धनंजय मुंडे यांच्या बाबत रेणू शर्मा या एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार केली, त्यानंतर मुंडेंनी फेसबुकवरती खुलासा केला, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की रेणूची बहीण असल्या करुणा शर्मा हिचे आणि माझे संबंध आहेत आणि त्यातनं आम्हाला दोन मुलंसुद्धा झालेली आहे. एकूणच हे सगळं प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचं आहे आणि आता त्याच मुद्द्यावरनं राज्यामध्ये राजकीय युद्धसुद्धा पेटलेलं आहे. विशेषतः भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माझ्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहे, आपण त्यांना विचारूया. दादा, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की रेणू शर्मा या विषयाची चौकशी होणार, अहवाल येणार, चालू राहू देत. परंतु करुणा शर्मा या विषयात तर कुठल्या चौकशीची आवश्यकता नाही. धनंजय मुंडेने स्वतःहून कबुली जबाब दिला की ह्या महिलेशी माझे 15 वर्ष शारीरिक संबंध होते, माझ्यापासून हिला 2 मुलं झाली, त्यांना धनंजय मुंडेंचं नाव मी दिलं, त्यांना मी शाळेत घातलं वगैरे वगैरे वगैरे, त्यांना फ्लॅट गेला घेतला वगैरे. तर या विषयावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नैतिकता आणि कायदेशीर दोन्ही अर्थाने. नैतिकतेच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर आपल्या देशामध्ये 10 अशी राजकीय क्षेत्रात प्रकरणं झालेली आहेत. मोठी प्रकरणं रामराव अधिकांचा राजीनामा, मोठी प्रकरणं एन डी तिवारींचा राजीनामा, मोठी प्रकरणं एम जे अकबरांचा राजीनामा, त्या व्यतिरिक्त खूप आहेत की ज्याच्यामध्ये चौकशा आणि अहवालांसाठी लोक थांबले नाहीत. पण तरी चौकशी अहवालासाठी थांबायचं असेल तर रेणू शर्मा, करुणा शर्मा विषयात तर चौकशी अहवाल काहीच नाही. तर त्या मुद्द्यावर नैतिकता म्हणून आणि कायदेशीर अशा अर्थाने की ॲफिडेव्हिटमध्ये तुम्ही तुमची 2 मुलं दाखवली नाहीत आणि ती याच निवडणुकीत दाखवली नाहीत असं नाही, तुम्ही 5 वर्षापूर्वीसुद्धा निवडणूक लढवली त्यावेळेला पण दाखवली नसेल, तुम्ही विधान परिषदेत गेलात त्यावेळेला दाखवली नसेल. तर एक मंत्री अशा प्रकाराने ॲफिडेव्हिटमध्ये माहिती लपवतो की जिथे असं म्हणायचं असतं की शब्द लग्न नाही झालं, पण तुम्ही त्या मुलांना नाव दिलं की नाही. मुळात त्यांनी लग्न नाही केलं हे भारतीय मनाला, महाराष्ट्रातल्या मनाला चालणार आहे की ते एकदा विचारा. 11.5 कोटी जनतेला विचारा किंवा अशा प्रकारचा जो प्रकार आहे तो चालू द्यायचा का. पण त्याहीपेक्षा लिगलवर येऊ, लग्न झालं नाही, डिवोर्स आधीच्या बायकोचं झाला नाही, पण त्या 2 मुलांना तर तुम्ही तुमची मुलं मांडता, त्यांना आडनावं देता, नावं देता, आडनावं देता, मग ती तुमची मुलं म्हणून तुम्ही शपथपत्रात का लिहिलं नाही ही कोर्टामध्ये डिबेट चालेल. पण कोर्टातल्या डिबेटशी जोडलं आहे का? आपली काही जबाबदारी नाही का? आपल्याला नैतिकता काही नाही का? त्यामुळे आमची अपेक्षा होती की राजीनामा द्या आणि रेणू शर्मा या विषयात चौकशी चालू राहील ती राहील. जयंत काही ओबीसींचा कळवळ येण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसींना महत्त्व दिलेलं आहे. आत्ता अगदी विधानसभा टू विधान परिषद 4 जागा बीजेपीच्या जायच्या होत्या, 3 ओबीसी आहेत. ओबीसीचा कळवळ आम्हाला सांगू नका, तुम्ही बघा तुम्ही ओबीसींना किती न्याय देतात. म्हणजे त्या पक्षांतर करणारी ही दुसरी, ती अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यांनी पक्षांतर करण्याचा काही मुद्दाच नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या इतक्या चांगल्या कार्यकर्त्या, चांगल्या नेत्या आहेत, त्या हा विषयच येत नाही. त्या दिसल्या नाही तर ऑल इंडिया सेक्रेटरी झाल्या आहेत, त्यांचा प्रवास असतो मध्य प्रदेशात, ते सहप्रभारी झाले आहेत, त्यामुळे त्यांचं न दिसणं हे त्यांच्या बाकी व्यस्ततेमुळे असेल, पण त्यांनी पक्षांतर करणं वगैरे काही मुद्दा येत नाही. आणि त्या बोलल्या नाही आहेत तर जे परवापासून आंदोलन केलं जाणार आहे भारतीय जनता महिला आघाडीतर्फे, त्यामध्ये मुंडे सहभागी होणार आहेत? होतील, काही अडचण नाही. आणि त्यांनी बोलावं यासाठी तुम्ही त्यांना संपर्क करा, ते बोलतील. कृष्णा हेगडेंसारख्या नेत्यांनी सुद्धा आरोप केलेले की रेणू शर्माने आमच्याशी पुन्हा तेच, अजून 4 हेगडेंनी करावे, त्याची सखोल चौकशी व्हावी, लोकल पोलीसकडून व्हावी, स्टेट CID कडून व्हावी, ह्यांना चालणार असेल तर CBIकडून व्हावी, आणि त्यात जे काय व्हायचं ते व्हावं. मुद्दा चाललाय करुणा शर्मा, त्याच्यावर मुंडेंनी जे मान्य केलं त्यावर बोला. उद्धव ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाहीये, शरद पवारांकडनं त्यांची पाठराखण केली जाते, पक्षाकडनं केली जाते. नाही, माझं म्हणणं तेच आहे की नॉट ओनली धनंजय मुंडे विषय, तुम्ही जर यादी करायची म्हटली तर 10 मिनिस्टरची यादी तयार होते की ज्यांच्या बाबतीमध्ये काही ना काही ॲक्शन व्हायलाच पाहिजे होती, पण उद्धवजी काहीच ॲक्शन घेत नाही आहेत. आणि त्यामुळे असं आम्ही काही म्हटलं रे म्हटलं की यांना सरकार आमचं पडण्यामध्ये इंटरेस्ट आहे, काही सरकार पडण्यात इंटरेस्ट नाही आहे. पण भारतीय मन, महाराष्ट्रातलं मन जे अपेक्षित धरतं की बा एखाद्याने घरी नेऊन एखाद्याला मारलं त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, मंत्री आहे तो, एखाद्या मंत्र्याने तुमच्या पोलिसांना मारलं आणि तो आरोप खालच्या कोर्टामध्ये सिद्ध झाला तर मंत्री आहेत ते, त्यांना नाही असं करता येत, राजीनामा द्यायला पाहिजे. सामान्य माणसाला त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होते, मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा असतो.
पण असे 10 प्रकार घडले, म्हणजे आता जवळजवळ क्राईम विषयामधला कुठलाच प्रकार शिल्लक नाही राहिला. तर प्रत्येक प्रकारामध्ये कोणा ना कोणा मिनिस्टरने काही ना काहीतरी केलेलंच आहे. तर अशा वेळेला उद्धवजीने शांत बसणं हे अपेक्षित नाही. आता हे मी कशाला सांगायला पाहिजे, सरकार त्यांना चालवायचं असेल तर असे सगळे दबाव असणार, आणि आयदर दबाव झुगारून देणं म्हणणे की मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा अशा प्रकारचे दबाव मानत नाही असं झुगारून दिलं पाहिजे, किंवा एवढं मोठं राज्य चालवायचं तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी ॲडजस्टमेंट करायला लागतात असं म्हणायला पाहिजे, तर ते त्यांनी ठरवायचं. अनेक वर्षापासून तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करता, शेवटचा प्रश्न विचारते आहे, एकूण हा जो सगळा प्रकार आहे राजकीय क्षेत्रालाच लांछनास्पद आहे असं वाटतं या क्षेत्रात काम करताना? नाही, प्रश्नच नाही की राजकीय क्षेत्रामध्ये कलुषित झालं किंवा लोकांचा बघण्याचा नजरिया बदलला. नाही, समाजाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये हे होत असेल, रोज उठून महिलांवरचे अन्याय अत्याचाराच्या कंप्लेंट्स येतात, पण राजकीय क्षेत्र ज्याला घटनेप्रमाणे नेतृत्व देण्याचं काम दिलेलं आहे, कायदेशीर काम दिलेलं आहे, त्यांनी ॲफिडेविटमध्ये माहिती लपवायची, त्यांनी अशा प्रकाराने अनौरोस संबंध ठेवायचे, अनऑफिशियल संबंध ठेवायचे, अनौरोस मुलं उद्यायची, हे ज्यांच्याकडे घटनेने नेतृत्व करण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत अशी सुद्धा एक चर्चा आहे विशेषतः. काहीच देवेंद्र फडणवीस बोलतायत, देवेंद्र फडणवीसांचं आणि माझं म्हणणं समान आहे की रेणू शर्मा या विषयामध्ये चौकशी करा. करुणा शर्मा विषयामध्ये तुमचंही एकमत आहे, माझंही एकमत आहे आणि देवेंद्रचं पण एकमत आहे. धन्यवाद. तर हे होते चंद्रकांतदादा पाटील, ज्यांनी सांगितलं की रेणू शर्मा या विषयावरती चौकशी जरूर व्हावी, पण करुणा शर्मा आणि त्यांच्यापासून धनंजय मुंडेंना झालेली मुलं या मुद्द्यावर मात्र धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायलाच हवा. या सगळ्याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजलाही आवर्जून फॉलो करा.